मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात लावण्यात आलेली एसआयटी चौकशी तात्काळ रद्द करावी यासाठी रायगडमधील मराठा समाज आक्रमक झालाय. रायगडमधील मराठा समाजानं एकत्र येत रायगड जिल्हाधिकारी यांना सकल निवेदन दिलंय. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पायी चालत जात जिल्हाधिकारी यांना विविध मागण्यांचं निवेदन देण्यात आलंय. मराठा समाजाकडून जोरदार निदर्शनं देखील करण्यात आली आहेत. सगळे सोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करावी, मराठा समाजावरील गुन्हे मागे घेण्यात यावे अशा मागण्या यावेळी मराठा समाजाकडून करण्यात आल्या आहेत. गेल्या काही दिवसापासून राज्य सरकार हा मराठा समाजावरती सूड उगवतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. कारण गेले 6 महिने मनोज जरांगे पाटलांचा लढा होता आणि ज्यावेळेस 27 तारखेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी लाखो मराठा समाजासमोर तिथे आम्हाला सगळे सोयऱ्यांचा जिहार नोटीस अधिसूचना दिली होती आणि आम्हाला वाटलं होतं की आम्ही आमचा लढा जिंकलेला आहे. परंतु दुर्दैवाने त्यानंतर अधिसूचना झाल्याच्या नंतर जो अध्यादेश निघाला पाहिजे होता तो अध्यादेश निघाला नाही आणि 20 तारखेला जे अधिवेशन झालं तिथे आम्हाला अपेक्षा होती की अध्यादेश निघेल, पण अध्यादेश न निघता तिथे त्यांनी 50%च्या वरती 10% आरक्षण दिलं, जेणेकरून मराठा समाजाची पुन्हा एकदा फसवणूक झाली ही भावना आमच्या सर्वांची आहे. कारण 2 वेळा 50%च्या वरचं आरक्षण दिलं होतं. आपल्या घटनेमध्ये फक्त आरक्षण एससी एसटी आणि ओबीसीच आहे आणि राज्य मागास आयोगानं का मराठा समाजाला मागास ठरवलं आहे तर 50%च्या आतीलच दिलं होतं. परंतु तसं न करता 50%च्या वरतीच आहे म्हणून राज्य सरकारने फसवणूक केली आणि मग मनोज जरांगे पाटील कुठेतरी ऐकत नाहीत, अजूनही लोकांच्या समोर जातात आणि उपोषण करतात. म्हणून राज्य सरकारने पुढील अधिवेशनामध्ये म्हणजे 26 तारखेपासून अधिवेशन सुरू झाला त्या अधिवेशनामध्ये मनोज जरांगे पाटलांवरती एसआयटी नेमलेले आणि त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही इथे आलो. कारण मनोज जरांगे पाटील हा एकटे नाही आहेत, तर मनोज जरांगे पाटील म्हणजे मराठा समाज आहे. कारण मराठा समाजाचे आज ते एकमेव नेते आहेत जे आपल्या मराठा समाजासाठी लढत आहेत, त्यांनी त्याग केलेला आहे आणि त्यासाठी आम्ही त्यांचा निषेध एसआयटीचा निषेध करण्यासाठी आम्ही आलो आणि वारंवार मुख्यमंत्री असू द्या किंवा शिष्टमंडळ असू द्या यांनी आम्हाला मराठा समाजाला मनोज जरांगे पाटलांना आश्वासन दिलं होतं की आम्ही तुमचे गुन्हे मागे घेऊ, परंतु आज ते गुन्हे मागे घेतले नाही. अशा 3 मागण्यांसाठी आम्ही आलो होतो आणि एसआयटी नेमल्यामुळे संपूर्ण मराठा समाजामध्ये तीव्र रोष आहे आणि मराठा समाज नाराज झालेला आहे. ती नाराजी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांकडे पोहोचण्यासाठी आलो होतो. भावना एवढ्याच आहेत की जरांगे पाटील साहेबांचं आंदोलन हे जनतेतून उभं राहिलेलं आंदोलन आहे आणि सरकारने खरंच या गोष्टीचा विचार करायला हवा की लाखो करोडो लोक का रस्त्यावर येत आहेत. कारण लोकांची ही प्रत्येकाच्या घराची गरज आहे, शिक्षण आणि नोकरी, आणि त्या गरजेपोटी लोक रस्त्यावर उतरत आहेत आणि जरांगे पाटील साहेबांसारखा निष्कलंक माणूस त्यांना भेटलेला आहे. उगाचच त्यांची बदनामी किंवा त्यांना कुठंतरी वाईट दाखवण्याचा जो हेतू आहे तो थांबवला गेला पाहिजे. सरकारला विनंती आहे, अजूनही वेळ गेलेली नाही आहे. सरकारनी जनभावना लक्षात घेऊन मराठा समाजाच्या ज्या आज 3 मागण्या परत मांडलेल्या आहेत की अध्यादेश त्यांनी लागू करावा, लोकांवरचे गुन्हे मागं घ्यावे आणि एसआयटी चौकशी जी नेमलेली आहे ती रद्द करावी. आणि खरोखर सांगतो की आत्ता जरांगे पाटील ज्या दिवशी वाशीला आले होते त्या दिवशी लोकांनी सर खरोखर महिलांनी घरून भाकरी आणि जेवणाची व्यवस्था केली होती. प्रत्येक गावांनी गावकींनी पैसे दिलेले आहेत या आंदोलनामध्ये, लोकांनी दिले आहेत आणि त्याच्यातून हे आंदोलन चालू आहे आणि उभारलं गेलेलं आहे. आजसुद्धा जी लोकं आलीत ती प्रत्येकाच्या गाडीने स्वतःच्या खर्चाने आलेली आहेत. इथं कुठंच कुठल्या पक्षाचा कोण पैसे घेणार नाही. समाज आणि पक्ष हे वेगवेगळ्या पद्धतीने काम करतात. समाज समाजाचं काम करते, तर समाजाच्याबद्दल आकस भावना न ठेवता समाजाला न्याय द्यावा एवढी सरकारच्याकडून आम्हाला अपेक्षा आहे. आपल्या माध्यमातून आम्ही राज्य सरकारला एकच सांगू इच्छितो की जे काही आपण मराठा समाजाला नवी मुंबई वाशी या ठिकाणी सगळे सोयऱ्याच्या आधी सूचना देऊन जो मुख्यमंत्री स्वतः येऊन त्या ठिकाणी आणि त्यांचं शिष्टमंडळ आणि सरकारचे काही अधिकारी येऊन त्या ठिकाणी जी अधिसूचना दिली त्याची त्वरित अंमलबजावणी करावी आणि त्याचा प्रश्न बाजूला ठेवून त्यांनी ज्या पद्धतीने जरांगे पाटील आणि मराठा समाजावरती जी काही यासाठी आंदोलनाची यासाठी चौकशी नेमले ती यासाठी चौकशी त्यांनी त्वरित रद्द करावी आणि आमच्या समाजावरती आंदोलकांवर जे काही गुन्हे दाखल केले ते गुन्हे त्यांनी तत्काळ ते मागे घ्यावं. तसा शब्द देखील म्हणजे स्वतः मुख्यमंत्री असतील किंवा शिष्टमंडळ असेल किंवा सरकारने असेल दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी तो शब्द दिला होता की ते गुन्हे मागे घेऊ, ते देखील अद्यापर्यंत मागे घेतले नाहीत आणि तत्काळ त्या सगळ्या सोयऱ्याच्या
अध्यादेशाची त्यांनी अंमलबजावणी करावी आणि अधिक काही आमच्या सकल मराठा समाजाचा त्यांनी अंत पाहू नये एवढीच या सरकारला आमची माफक अपेक्षा आहे. आधीच्या सरकारने 16% आरक्षण दिलं, त्यानंतरच्या सरकारने 13% आरक्षण दिलं आणि आता शिंदे सरकारने 10% आरक्षण दिलं. खरं पाहता हे सगळं शासन जे आहे हे फडणवीसांच्या माध्यमातून चालवलं जात आहे आणि एक मराठा मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभलेला आणि मराठा मुख्यमंत्री मराठा समाजाला न्याय देईल अशा प्रकारची भावना संपूर्ण समाजामध्ये निर्माण झाली होती. परंतु तिथेच त्यांच्या जे त्यांचे वरिष्ठ म्हणजे जे आत्ता जरी खाली असतील उपमुख्यमंत्री असतील तरी ते त्यांचे वरिष्ठ जे आहेत त्यांनी शिंदे साहेबांना जरांगे पाटलांची SIT चौकशी नेमण्यासाठी प्रवृत्त केलं आणि SIT नेमणं हा शिंदे सरकार सर्वात मोठा मूर्खपणा आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील 34-35% मराठा समाजाचा रोज शिंदे साहेबांनी ओढवून घेतलेला आहे आणि कुठेतरी या शिंदे सरकारचे जे आमदार आहेत त्यांना पाडण्याचं षडयंत्र उपमुख्यमंत्र्यांच्या मार्फत रचलं गेलेलं आहे. शिंदे साहेबांना कळत नाही, परंतु मतदान झाल्यानंतर जे निकाल लागतील त्यावेळेस शिंदे साहेबांना कळेल की आपण जी मराठा समाजाची फसवणूक केली कुणाच्या तरी सांगण्यावरून त्याचे काय दुष्परिणाम झाले ते त्यांना त्यानंतर कळेल, एवढंच मी या ठिकाणी सांगतो. महाराष्ट्र न्यूज 24 साठी अजय गायकवाड, रायगड.